स्वामी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण गाडगे महाराज चौकात एकत्रित होऊन या मोर्चाची इथून सांगता झाली. मध्य प्रदेशमधील ग्वालियर जिल्ह्यातील इगरा गावात श्री संत गाडगे बाबाच्या पुतळ्याशी काही समाजकंटकांनी विटंबना केल्याबाबत आज आम्ही तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी समाज बांधव एकत्रित. वरील विषयानुसार 3 एप्रिल 2018 त्या रात्री ग्वालियरमधील इगरा येथे समाज परिवर्तन व स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली. हे खूप भ्याळ कृत्य केले. त्यांनी आपले सर्व जीवन समाज परिवर्तन अंधविश्वास लोकांमधून दूर करून संपूर्ण भारतभर स्वच्छतेचा मंत्र दिला अशा या महान पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली. या समाजकंटकांनी विटंबना केली अशा विकृत कार्यावर शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणात आढळलेल्या दोषींना धडा शिकवला गेला पाहिजे. या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर प्रामाणिकपणे कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालाच पाहिजे ही विनंती. अन्यथा आम्ही उग्र रूप धारण करू. अशा या संतांच्या लोकांनी पुतळ्याची विटंबना ग्वालियर इथे तिगरा गावामध्ये घेतली. तर असं म्हणजे का बरं होतात ना, म्हणजे प्रत्येक संतांचे एवढे महापुरुष आहे सगळे, त्यांच्या या विटंबना करतात लोक. ते त्या अशा या समाजकंटकांना लोकांनी चोपून काढलं पाहिजे विशेषतः. पण आम्ही शांततेने आम्ही म्हणजे शांततेने निवेदन देऊन आम्ही हे आमचं हे एक हे दाखवून राहिलो की बा आम्ही शांततेने या गोष्टी पार पाडल्या. पण याचा प्रशासनाने याची खेद घेतली पाहिजे आणि या गोष्टीचा म्हणजे तपास काढला पाहिजे आणि लवकरात लवकर गाडगे बाबाच्या या म्हणजे या पुतळ्याच्या जे ज्यांनी विटंबना केली आहे त्यांना शोधून काढून त्यांना चांगल्या पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे.